डिअर स्टुडंट लिसन हिअर पेज नंबर 22। तुम्ही फोटोमध्ये बघताय पान नंबर 22 वरचा जो बी पॅरेग्राफ आहे त्याच्याविषयी आपण बघू। पहिल्या पॅरेग्राफसारखंच यामध्ये काही चित्र दिलेलं आहे, काही नंबर्स दिलेले आहे, ते आपण समजून घेऊ। आता पहिल्या ह्याच्यात आपण काय पाहिलं होतं की ती बाजारात जाते आणि पोटॅटो आणते, टमाटर आणते, जिंजर आणते, चिली आणते, है की नाही, हे आपण पाहिलं। आता बीमध्ये बघा काय आहे। मुन्नूज अंकल गेव हर अ पॅकेट ऑफ बिस्किट। कशाचे चित्र आहे तिथे? बिस्किटचे चित्र आहे, है की नाही? मग आपण त्याला वाचताना बिस्किट असं वाचायचं आहे। मुन्नूज अंकल गेव हर अ पॅकेट ऑफ बिस्किट। मुन्नू कट द, कैची दाखवलेली आहे, कैचीनं आपण काय करतो? कट द करतो, है की नाही? त्याला हे करतो कट। कट द पॅकेट ओपन, देअर वेअर 12 बिस्किट इन द पॅकेट। त्याच्यामध्ये किती बिस्किट होते? 12 बिस्किट। किती बिस्किट होते? 12। कट केल्यानंतर त्या मुन्नू मोजले तर 12 होते। मग मुन्नू गेव 2 ऑफ देम टू हर अंकल। मग मुन्नूनं काय केलं? त्यातले 2 बिस्किट जे आहे ते अंकलला दिले। कोणाला दिले? अंकलला। मग किती राहिले आता? 12 - 2 म्हणजे 12 - 2, 12 - 2 10 राहिले। किती राहिले? 10, लक्षात ठेवा। 1 टू हर मदर, 10 मधून अजून एक 1 मदरला दिला म्हणजे आता 9 राहिले। 1 टू हर फादर, 1 फादरला दिला म्हणजे 9 मधून पुन्हा एक मायनस झाला, 8 राहिले। सी ॲट, इथं किती बिस्किट आहे? 2, तिनं 2 खाल्ले हरसेल म्हणजे 8 मधून पुन्हा 2 गेले, 6 राहिले। किती राहिले? 6। देन शी गेव हर कॅट, मांजरीचं चित्र आहे त्या ठिकाणी, तिने एक मांजर पाळलेली होती आणि पुढे एक डॉग आहे, कुत्रा, बघा। देन शी गेव हर कॅट अँड हर डॉग 1 बिस्किट इच, दोघांना एक एक दिलं म्हणजे मग आता 6 बिस्किटमध्ये एक मांजरीला दिलं, 5 राहिले, एक कुत्र्याला दिलं, 4 राहिले, 1 बिस्किट इच त्यांना दिलं। देन हाऊ मेनी बिस्किट वेअर लेफ्ट, मग आता किती बिस्किट राहिले? तर तिथं त्या ठिकाणी ते बिस्किटसुद्धा दिलेले आहे, बघा 4 राहिले, 1 2 3 4, लक्षात आलं? याप्रमाणे म्हणजेच काय की आपण ए पॅरेग्राफ जो आहे त्याचा सराव ज्याप्रमाणे करायचा आहे त्याचप्रमाणे बीचा सुद्धा सराव करायचा आहे। आणि आता या ठिकाणी यांनी बिस्किटचं चित्र काढलं, आता आपण त्या ठिकाणी बिस्किटचं स्पेलिंगसुद्धा लिहू शकतो। इथं त्यांनी कैची दाखवली कट, आपण तिथं कटचं स्पेलिंग लिहू शकतो। तर याच पुस्तकामध्ये पान नंबर 23 वर बघा, सी पॅरेग्राफच्या नंतर असे उलटे अक्षर दिलेले आहे बघा, तर त्या ठिकाणचे ते समजून घ्या आणि पोटॅटोच्या जागी पोटॅटोचं स्पेलिंग, टमाटरच्या जागी टमॅटोचं स्पेलिंग, टमॅटोचं स्पेलिंग, 3च्या जागी TH RE 3 असं आपण लिहून तो पॅरेग्राफसुद्धा तुम्ही लिहू शकता। हे दोन्ही पॅरेग्राफ त्याप्रमाणे लिहायचे, है की नाही? आता सी पॅरेग्राफ जो आहे तो बघू आपण, तो जर झाला तर तोही घेऊ, नाहीतर मग उद्या या पॅरेग्राफची माहिती समजून घेऊ। समजलं सगळ्यांना? लक्षात आलं? मग आता तुम्ही काय करणार, पॅरेग्राफ ए आणि बी हे व्यवस्थित लिहिणार, चित्र काढण्यापेक्षा तिथे चित्र काढू नका, त्या पेज नंबर 23 वर जे उत्तर त्याचे दिलेले पुस्तक उलटं करून पाहायचं आहे तुम्हाला दिसेल तिथे सी पॅरेग्राफच्या लगेच खाली, तर त्याच्यामधले ते शब्द जे आहे ते शब्द त्या ठिकाणी टाका आणि तो पॅरेग्राफ तो उतारा पूर्ण लिहा। मी तुम्हाला अगोदरही सांगितलं, याच्या अगोदर मी तुम्हाला 2 शब्दार्थांचे फोटो टाकलेले आहे, ते फोटोसुद्धा बघा, त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला स्पेलिंग मिळेल, हां, आणि ते स्पेलिंग लिहिलं तरी चालेल किंवा पुस्तकातलं पाहून स्पेलिंग लिहिलं तरी चालेल। समजलं सगळ्यांना? ओके, थँक्यू।